नाईट लाईफ संदर्भात आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर अनेकांनी आता आपलं मत व्यक्त केलंय. त्यातच आम्ही लवकरात लवकर या योजनेबाबत आढावा घेऊ, यानंतर या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ, असं गृहमंत्र्यांनी विधान केल्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली. पाहूया त्यांनी काय म्हटलंय. खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री अनिल देशमुखजी यांनी केलेला निर्णय हा आमच्या मागणीला एका अर्थाने बळ देणार आहे. मुंबईतल्या नाईट लाईफमुळे पोलिसांवर पडणारा दबाव, महिलांच्या असुरक्षिततेचा विषय हा गांभीर्याने समोर येतोय. मला असं वाटतं की आर आर पाटील माजी गृहमंत्री त्यांनी जी भूमिका घेतली ती आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्षात राहिली, पण स्वर्गीय प्रमोद दवलकर यांनी भटक्याची भ्रमंती मध्ये जी भूमिका मुंबईतल्या रात्रीच्या स्वैराचाराची मांडली ती यांना कधी लक्षात येईल मला माहीत नाही. असो, निवासी भागामध्ये त्या ठिकाणी रात्रीचं पब, डिस्कोथेक, निवासी भागात रेस्टॉरंट आणि बार यामुळे नागरिकांना त्रासच होणार आहे, आमचा त्याला विरोधच नाही.